नमस्कार, मी स्वानंद गांगल आणि तुम्ही बघताय न्यूज डंकाचा हा विशेष कार्यक्रम। काल आपल्या देशाने एक वेगळंच संसदेचं रूप बघितलं। याच्या आधी हे बघितलं नाही आहे, अशातला भाग नाही आहे, पण कालही पुन्हा एकदा हे रूप आपल्या नागरिकांना बघायला मिळालं। काय झालं नेमकं? तर राज्यसभेतले काश्मीरचे 4 खासदार हे आपला कार्यकाळ संपवत आहेत आणि एक प्रकारे त्यांचा निरोप समारंभ हा काल राज्यसभेत पार पडला। जिकडे आम्ही कायम चांगल्या विषयांवरची चर्चा बघतो, वादविवाद बघतो, अनेकदा विरोधकांना गोंधळ घालताना बघतो, अनेकदा ज्यामुळे राज्यसभा तहकूबही करावी लागते, पण अशा या राज्यसभेत काल सगळ्याच सदस्यांची एक भावनिक बाजू किंवा एक मित्र दाखवणारी बाजू अशी बाजू बघायला मिळाली। यात पंतप्रधान मोदी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा होते, जे कायम आम्हाला कठोर, कर्तव्यदक्ष, करारीपणे दिसत असतात, काल ते आम्हाला राज्यसभेत भावनिक झालेले दिसले। अर्थात ते पहिल्यांदा भावनिक झालेले नाही आहेत, त्यांच्या व्यक्तिमत्वाची ही बाजू याआधीही देशाने बघितलेली आहे, पण काल पुन्हा एकदा ती बघायला मिळाली आणि काँग्रेसच्या विरोधी पक्ष नेत्याबद्दल त्यांना भावनिक झालेलं या संपूर्ण देशाने बघितलं, जी एक प्रकारे या सुदृढ लोकशाहीची ग्वाही देणारी गोष्ट होती। काय झालं नेमकं? तर मोदी गुलाम नबी आझाद यांच्याबद्दल बोलत होते। गुलाम नबी आझाद हे राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत आणि कदाचित ते आता राज्यसभेत पुन्हा नसतील, त्यामुळे राज्यसभेत नवीन विरोधी पक्ष नेते कोणतरी होतील, कोण होतील हे बघितलं पाहिजे। पण त्यांच्या निरोप समारंभात मोदी बोलत असताना नरेंद्र मोदींनी एक आठवण सांगितली। मेरे लिए बड़ा बाहुपल था, दूसरे दिन सुबह फोन आया तो मोदी जी सब लोग पहुंच गए। इसलिए एक मित्र के रूप में गुलाम नबी जी को घटना और अनुभव के आधार पर मैं आदर करता हूं। हीच आठवण सांगताना मोदीजी भावूक झालेले आपण सगळ्यांनी बघितले। त्यानंतर त्यांनी गुलाम नबीजींच्या कार्याला, त्यांच्या कारकिर्दीला, त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक प्रकारे सलामीभर संसदेत दिली आणि याची पूर्ण देशभर चर्चा झाली। पण या चर्चेत एक मुद्दा किंवा एक गोष्ट ही सगळ्यांकडनं दुर्लक्षित झाली किंवा त्याची फारशी चर्चा झाली नाही असं म्हणू, ती गोष्ट होती काश्मीरमधल्या या खासदारांनी आणि तेही विरोधी पक्षाच्या केलेलं भाषण, या भाषणाचे मतितार्थ किंवा यातनं काय बोध घ्यायचा। तर गुलाम नबीजींचं भाषण, जे विरोधी पक्ष नेते आहेत, तर गुलाम नबीजींनी आपल्या भाषणात एक सूचक विधान केलं, मी त्या काही नशीबवान मुसलमानांपैकी आहे जो कधीही पाकिस्तानला गेलेला नाही आणि या जगात जर कुठल्या मुसलमानाला सगळ्यात जास्त अभिमान वाटला पाहिजे तर तो भारतीय मुसलमान आहे। म्हणजे एकीकडे देशात असं एक सरकार राज्य करताय ज्याच्यावर कायम खापर फोडलं जातं की हे अल्पसंख्याकांच्या विरोधातलं सरकार आहे, मुसलमानांच्या विरोधातलं सरकार आहे, पण दुसरीकडे काँग्रेस पक्षाचा, म्हणजे विरोधी पक्षाचा एक नेता, जो संसदेतला विरोधी पक्ष नेता पण आहे, तो म्हणतो की ज्याला या जगात अभिमान वाटला पाहिजे कुठल्या मुसलमानाला तर तो भारतीय मुसलमानाला वाटला पाहिजे, आणि मी स्वतःला का नशीबवान समजतो तर मी कधीही पाकिस्तानात गेलो नाही। पण त्यांच्याच पक्षातल्या लोकांची काय मतं आहेत पाकिस्तानबद्दल हे आपण गेल्या काही वर्षात सगळ्यांनीच बघितलेलं आहे। आणि यासोबतचं दुसरं भाषण म्हणजे PDPचा खासदार, ज्या PDPसोबत भारतीय जनता पक्ष काश्मीरमध्ये सत्तेत गेला होता, त्यानंतर सत्तेतून बाहेर पडला आणि 370 हटवण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं, त्या पक्षाचा खासदार, म्हणजे ज्यांच्या प्रमुखाला भारतीय जनता पक्षाने नजरकैदेत ठेवलं होतं, त्यांच्या विरोधात खूप PDP आक्रोश करतोय, आकांतांडव करतोय, त्या पक्षाचा खासदार आपल्या निरोपाच्या भाषणात असं म्हणतो की मी ज्या वेळेला जम्मू काश्मीरच्या कमिटीवर किंवा समितीवर होतो त्यावेळेला आम्हाला फक्त 5 लाख रुपये खर्चासाठी मिळायचे, पण या सरकारच्या कार्यकाळात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात जम्मू काश्मीरच्या कमिटीला 5 कोटी रुपये
म्हणजे कुठे 5 लाख आणि कुठे 5 कोटी, तर 5 कोटी रुपये आम्हाला खर्चासाठी मिळायला लागले. आमच्या माता भगिनी ज्या खूप दूर जंगलात जाऊन लाकडं शोधून आणायच्या आणि तेव्हा कुठे त्यांच्या घरात चुली पेटायच्या, पण या सरकारच्या उज्ज्वला योजनेमुळे आज काश्मीरच्या घरोघरी गॅस पोचलेला आहे. आमच्या माता भगिनींना कुठेही बाहेर जावं लागत नाही. या प्रकारची स्तुती मोदी सरकारची आणि त्यांच्या धोरणाची हा जम्मू काश्मीरचा खासदार भर संसदेत करताना दिसतो. म्हणजे याचा मतितार्थ किंवा याचं जिष्ट जर काढायचा झाला तर तो असा होतो की या सरकारचं काश्मीर विषयक धोरण, ज्याच्यावर खूप टीकाही झाली, तर ते धोरण हे खूप चांगलं काश्मीरच्या विकासाचं आणि काश्मीरच्या भल्याचं आहे होतं आणि पुढे ते कंटिन्यू करतायत. आणि याचे पुरावे फक्त हे नाहीत, याचे गेल्या काही काळात अनेक पुरावे आपल्याला वेळोवेळी मिळालेले आहेत. सुरुवातीला खूप असं दाखवण्यात आलं की काश्मीरमध्ये ह्युमन राईट्सच्या खूप जास्त तक्रारी आहेत, मानवाधिकार आणि सगळ्या गोष्टी बोलल्या गेल्या, पण आज त्याच काश्मीरची परिस्थिती हळूहळू रुळावर येते आणि आज काश्मीरमध्ये इंटरनेट सर्व्हिस पुन्हा पूर्ववत करण्यात आलेली आहे. तिथे नुकतेच डिसेंबर महिन्यात DDC डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट काउन्सिलचे इलेक्शन्स झाले. त्याचेही जर का निकाल बघितले तर त्या निकालांमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष, ज्याच्यावर काश्मीर विरोधी असल्याची एक ठपका ठेवण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला, त्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या. तो सिंगल लार्जेस्ट पार्टी, पक्ष म्हणून विचार करताना तो सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून उदया झाल्या. जर का आपण तिकडे झालेल्या मतांचंही गणित जर का किंवा आकडेवारी बघितली तर त्यातही सगळ्यात जास्त मतं कोणाला मिळाली असतील तर ती भारतीय जनता पक्षाला मिळाली आहेत. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर काँग्रेस, PDP आणि नॅशनल कॉन्फरन्स या तिन्ही पक्षांना मिळालेली मतं जर का एकत्रित घेतली तरीही भारतीय जनता पक्षाला मिळालेली मतं ही या तिन्हीच्या एकत्रित मतांपेक्षा जास्त आहेत. म्हणजे काश्मीरच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला कशा प्रकारे स्वीकारलाय हे यातून दिसून येतं. आज काश्मीरमध्ये स्थिती अशी आहे की काश्मीरमध्ये जमीन खरेदीचे किंवा जमिनीविषयक जे कायदे आहेत त्यात सुधारणा करण्यात आलेल्या आहेत आणि आज देशातला कोणताही नागरिक आता काश्मीरमध्ये जाऊन जमीन विकत घेऊ शकतो. म्हणजे आपल्या देशाने खूप काळापर्यंत असे बघितलं आहे की कुठलाही कायदा झालं की त्यात एक गोष्ट असायची की ॲप्लिकेबल टू ऑल ओव्हर इंडिया एक्सेप्ट जम्मू अँड काश्मीर. म्हणजे हा कायदा देशात सर्वत्र लागू आहे, फक्त जम्मू अँड काश्मीरमध्ये लागू नाही. पण आता तेच भारत सरकारचे कायदे हे जम्मू अँड काश्मीरमध्ये लागू होतात. जम्मू काश्मीरमध्ये आज तिरंगा फडकवण्यावर कोणीही ऑब्जेक्शन घेत नाही. आज तिथे खूप अभिमानाने डौलाने तिरंगा फडकवला जातो. ही परिस्थिती 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये आज तयार झालेली आहे आणि मला खात्री आहे की सरकारच्या धोरणामुळे आणि कामामुळे ही परिस्थिती अशीच बदलत राहील. लवकरच आपण आशा बाळगूया की काश्मीरमधली जी विधानसभा आहे जम्मूची काश्मीरची ती पूर्ववत होईल आणि पुन्हा आम्हाला काश्मीरमधल्या ज्या राज्यसभेतल्या जागा व्हेकंट आहेत, ज्या आता रिकाम्या झालेल्या आहेत, तिथे नवीन राज्यसभा सदस्य काश्मीरची बाजू मांडायला पुन्हा एकदा दिसतील. ते दिसतील तेव्हा दिसतील. आपण आपले व्हिडिओज असेच तुमच्यासाठी वेगवेगळ्या विषयांवरचे आम्ही घेऊन येत आहोत. ते तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या आपल्या सगळ्या मित्रपरिचितांपर्यंत पोहोचवा. न्यूज डंकाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यावर असंच तुमचं प्रेम ठेवा. धन्यवाद.